कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने फिर एक बार साफ कर दिया है कि महाविकास आघाड़ी में मुख्यमंत्री पद का चेहरा महाविकास आघाड़ी ही है। तुम्हाला तर एक ऐकलं असेल, तुम्ही यार जाहीरपणे सांगितलं, तुम्ही पत्रकारांना आता काय झालं मला माहिती नाही, मालकांनी पाठवले की मला माहीत नाही तुमचे प्रश्न, पण मूळ प्रश्न असा आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या मध्ये सांगितलेलं आहे की आमचा मुख्यमंत्रीचा चेहरा हा महाविकास आघाडी राहील, हे उद्धवजी होते, शरद पवारसाहेब होते, मी होतो, आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आता तो विषय क्लोज झालेला आहे। महाराष्ट्र जो आज महाराष्ट्राला रोज हे सरकार अपमानित करत आहे त्याबद्दल बोला ना, महाराष्ट्रात शेतकरी रोज आत्महत्या करत आहे, कुठं अतिवृष्टी होत आहे, कधी ढूकपट्टी होत आहे, कुठं पिकं नाहीशी झालेली आहेत, शेतकऱ्याची सर्रास लूट खतं बियाणं आणि औषधीमध्ये केली जाते आहे, त्याच्याकडे काहीच लक्ष नाही। तरुणांची काय हालत होती, आता एम पी एस सीच्या परीक्षेची मुलं मुली 4 दिवस पुण्यामध्ये भर पावसामध्ये त्या ठिकाणी बसली होती, सरकार दुर्लक्ष करत होतं। या राज्यामध्ये ना शाळेतले मुलं मुली सुरक्षित आहे, जे शिकलेले आहेत ते असुरक्षित आहेत, शेतकरी बर्बाद झालेला आहे, या राज्यात कोण खुश आहे? तुम्ही मी परवा राज्यामध्ये मी आणि उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आम्ही आझाद मैदानावर गेलो, सरपंचांचा त्या ठिकाणी मोर्चा आला। गेल्या 16 तारखेपासून 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रामधल्या ग्रामपंचायती बंद आहे, हा काही मोठा प्रश्न नाही आहे, गावातली खरा मंत्रालय ग्रामपंचायतच आहे। आता गेल्या 16 ते आज 30 तारीख आहे, म्हणजे 15 दिवस लोटले, 15 दिवस ग्रामपंचायती बंद आहेत, तर ग्रामीण भागाची अवस्था काय असेल? शहरामध्ये डेंग्यू घेऊन आता लोक आपले आपले फवारण्या घेऊन, कारण की महानगरपालिका पूर्ण हे झाल्यात, शहरामध्ये डेंग्यूचे फवारणे करतात ते लोक, महानगरपालिकेचे पैसे सगळे शासन आणि प्रशासक दोघांनी मिळून खाऊन टाकलेत, डेंग्यूने नागपुरात लोक मरतात आहेत, महाराष्ट्रामध्ये मरतात आहेत, शहरामधली अवस्था खराब झालेली आहे, ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती बंद आहेत, तर याच्यापेक्षा काय वाईट होऊ शकतं? म्हणून हा सरपंच, हा जो मुख्यमंत्री जो इशू आहे हा आमच्यासाठी गोन आहे। आम्ही वारंवार सांगितलेलं आहे, पहिले महाराष्ट्रातलं हे नालायक आणि बेशरम सरकार सत्तेतून बाहेर काढणं आणि महाराष्ट्राला वाचवणं हे आमचं दायित्व आहे, आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो।